कुंडलीकोरदारिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमस्समस्तभूतानां आदिभूताय भूभुत्रे अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभ विष्णवे। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं तेन तस्मै श्रीगुरवे नमः। पुरुषोत्तम मासा च निमित्तान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारा भगवान श्री विष्णू असणारजी सहस्रनाम आहे। महाभारतातील अनुशासन पर्वातील 149 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून धर्मराज युधिष्ठिर ज्यावेळेला शरपंजरी असणाऱ्या भीष्माचार्यांच्याकडे जाऊन जे प्रश्न केले गेले आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पवित्रामध्ये पवित्र काय आहे, मंगलामध्ये मंगल काय आहे, देवामध्ये प्रमुख देवता कोण आहे, हे ज्यावेळेला प्रश्न विचारले गेले त्यावेळेला उत्तर दिलं गेलेलं आहे। पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां योय पिता। या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्यांचं असणारी जी दैवत आहे, ज्या विठीवरती असणारा भगवान पांडुरंगराय किंवा ज्याला आपण विठ्ठल म्हणतो, हरिहा पुंडिक वैकुंठा लागोनी अला पुंडलिका लागोनी, भू वैकुंठ असणाऱ्या पंढरपुरामध्ये त्या पुंडलिकाच्या भक्ती करता नामदेव महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे युग्य 28 विटेवरी उभा वामंगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे बेटी परब्रह्माले, किंवा ज्या विटेवरती असणारा परमात्मा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्मसहित, अशा त्या भगवान विष्णूचे असणारे जे सहस्रनाम आहे। प्रत्यक्ष भीष्माचार्यांनी त्या युधिष्ठिराला ही सहस्रनामावली सांगितली गेलेली आहे। आपल्या इथं भक्तिशास्त्रामध्ये जी नवविधा भक्ती सांगितली गेलेली आहे त्या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम श्रीमद भागवताच्या 7 स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाने आपल्याला ही 9 प्रकाराची जी भक्ती सांगितली गेलेली आहे। या 9 प्रकाराच्या भक्तीमध्ये जी श्रवण भक्ती आहे, कुणाचं श्रवण तर विष्णू श्रवणम, कुणाचं कीर्तन तर या ठिकाणी विष्णू कीर्तनम, या ठिकाणी स्मरण करत असताना कुणाचं स्मरण करायचं तर विष्णू स्मरणम, चरण सेवा करायची पण हे चरण सेवा कुणाची करायची तर विष्णुपाद सेवनम, पूजन करायची कुणाचं पूजन करायचं तर विष्णू अर्चनम, वंदन करायचं पण ते वंदन करत असताना कुणाला करायचं की जे नामदेव महाराज म्हणतात घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजेन भावी ओवाळीन म्हणी नामा। त्या नवविधा भक्तीपैकी जी 6 भक्ती जी वंदन आहे, कुणाचं वंदन करायचं तर विष्णू वंदनम, दास्य भक्ती करत असताना जी दास्य भक्ती मारुती रायानी ज्या प्रभू रामचंद्राची केली गेली त्या नवविधा भक्तीपैकी कुणाची या ठिकाणी आपण या ठिकाणी दास्य भक्ती करायची तर विष्णू दास्यम। आपल्या जीवनामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्याप्रमाणे अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला सख्य भक्ती मानली गेली, सख्यत्व मानलं गेलं, तसं या ठिकाणी 8 असणारी भक्ती ती विष्णू सख्यम
आणि नवी असणारी भक्ती जी प्रल्हादानं सांगितली गेलेली आत्मनिवेदन ते विष्णू आत्मनिवेदन या नवविधा भक्तीपैकी असणारी जी द्वितीय भक्ती आहे ती कीर्तन भक्ती. त्या कीर्तनामध्ये गुणकीर्तन, नामकीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन, विष्णू सहस्रनामामध्ये या चारही कीर्तनाचं वर्णन भीष्माचार्याने केलं गेलेलं आहे. ज्या भीष्माचार्यांच्याबद्दल भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की हे असणारे भीष्म म्हणजे कोण, हा भीष्म गंगानंदन. प्रत्यक्ष हे जे भीष्म आहेत गंगानंदन म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि या भीष्माचार्यांनी भगवान विष्णूची स्तुती करत असताना विष्णू सहस्रनाम म्हणजे याचाच अर्थ आहे की भगवान विष्णूची असणारी स्तुती. आणि भरतृहरी सांगतात स्तोत्रम कस्य न विद्यते स्तुती, कोणाला प्रिय नाही आहे. तर ही जी असणारी जी स्तुती आहे, ही हे असणारे जे स्तोत्र आहे हे भगवान विष्णूचं आहे. आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान किमटीच्या द्वारा पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं विष्णू सहस्रनामाची चिंतनिका या ठिकाणी जी चालू आहे त्याच्यामध्ये माझ्याकडं विष्णू सहस्रनामामध्ये जे 108 श्लोक आहेत त्याच्यापैकी 59 श्लोकापासून ते 63 श्लोकापर्यंत म्हणजे नामावलीच्या बाबतीमध्ये आपण बघायला गेलो तर या 1000 नामावलीमध्ये 426 नामापासून ते 474 नामापर्यंत चिंतन उपान सेवा माझ्याकडे आली गेलेली आहे. आणि या 5 श्लोकामध्ये एकूण नामावली जर आपण बघितली तर जवळजवळ 49 नाम आहे ती. आणि छोट्याशा कालावधीमध्ये 49 नामावलीचं चिंतन होणं अशक्यच आहे. आपण थोडाफार याच्यामध्ये प्रयत्न करूया. विस्तार स्थावर स्थानो प्रमाणम बीजम अव्ययम अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महादाना हा विष्णू सहस्रनामामध्ये असणारा जो 59 श्लोक आहे याच्यामध्ये सहस्रनामावधीमध्ये असणार हे जे पहिलं जे नाव आहे विस्तार ते 426 नाम आहे. भगवान परमात्मा कसा जर असेल तर तो भगवान परमात्मा विस्तार म्हणजे संपूर्ण विश्वरूपानं असणारा तो व्यापक आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना जे तुलसीदासाने वर्णन केलं गेलेलं आहे. किंवा हा परमात्मा समस्त विश्वामध्ये हा पसरला गेलेला आहे. भगवान आद्य शंकराचार्य विष्णू सहस्रनामाच्या भाष्यामध्ये वर्णन करतात विस्तीर्यते समस्तानी जगन्यस्मिन इति विस्तारः. म्हणजे हे विश्व जे आहे हे विश्व त्या भगवान विष्णूचाच असणारा जो विस्तार आहे. मग जगतरूपानं तो जगदीश हा या ठिकाणी नटला गेलेला आहे. भगवान श्री ज्ञानोबराई ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात तर विस्तार रूप असणाऱ्या परमात्म्याचं माझी या विस्तारलेपणाची नावे हे जगची नोही आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही तैसे विश्व येणे नावे ते मीची पै आगवे घेही चंद्रबिंब सोलावी न लगे जीवी म्हणून विश्वपण जावे मग ते माते घेवावे तैसा नवे आगवे सकटची मी. किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्या विष्णूच्या विस्तारलेपणाचं वर्णन करतात या ठिकाणी विठ्ठल विस्तारेला जनी सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. किंवा निळोबऱ्यांनी आपल्या गवळणीमध्ये वर्णन करत असताना ऐसा लागव्या हा माया सूत्रधारी एकला एकटाची झाला नानापरी. हा परमात्मा जो आहे हा परमात्मा विस्तारला गेलेला आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या त्या विष्णू सहस्रनामामध्ये या परमात्म्याचं जे नाव आलं गेलेलं आहे परमात्मा कसा आहे तर तो विस्तारले. आता या चिंतनामध्ये 427 जे नाव आहे ते स्थावर स्थान हो म्हणजे तो परमात्मा स्थितिशील आहे आणि अचल असलेला. विश्वरूपानं विस्तार तर पावला गेलेला आहे पण तो विश्वाप्रमाणे मात्र अस्थिर आणि चंचल नसून स्थितीरूप अचल आहे. म्हणून या ठिकाणी त्याला विश्वाचार्य स्थावर स्थान हो असे म्हणतात.
भगवान श्री शंकराचार्य त्याच्यावरती भाष्य करत असताना स्थितिशीलत्वात स्थावरहा स्थितिशीलानी पृथिव्यादीनी तिष्ठन्ति अस्मिन् इति स्थानुः स्थावरस्यासौ स्थानुस्य स्थावरस्थानुः स्थिति हा स्वभाव असल्याने स्थावर व स्थिति स्वभावान पृथ्वी आणि चंद्र सूर्यादिक जेथे वास करतात म्हणून तो स्थानुही आहे तोच स्थावर आणि स्थानुही आहे. पुढे 428 नामामध्ये त्या भगवंताला प्रमाणम म्हटलं गेलेलं आहे. प्रमाणम म्हणजे ज्ञानस्वरूपम संविदात्मा प्रमाणम ज्ञानस्वरूप असल्याने तोच त्याच्यासह सर्वांचा प्रमाण आधारभूत आहे म्हणून याला प्रमाण नावानं प्रसिद्ध आहे. 429 जे नाव आहे ते नाव म्हणजे बीजमव्यम परमात्मा अक्षय करणारा असा आहे. अन्यताभाव व्यतिरेकेन कारणम इति बीजमव्ययम पूर्वरूप न बदलता बीजरूप कारणरूप होतो म्हणून तो अव्ययरूप बीज असे विशेषणासह नामविख्यात झाले गेलेले आहे. परमात्मा बीजरूप आहे याचाच अर्थ असा आहे की भगवान श्री ज्ञानोबारी ज्ञानेश्वरीच्या 18 वर्णन करतात नेमकं बीज कशाला म्हणायचं. जेन नशत स्वरूपे जयास्ता विस्तार जे तलपे ते तयापे म्हणिपे बीज जगी म्हणजे ज्याचा विस्तार जिथं लपला गेलेला आहे त्या झाडाचा विस्तार ज्या ठिकाणी लपला गेलेला आहे ज्याचा स्वभावतः नाश होत नाही त्याला या ठिकाणी बीज म्हटलं गेलेलं आहे. तसं जगतरूपाने या ठिकाणी परमात्मा नटला पण त्याच्या मूळ स्वरूपाला कुठेही बाधा आली गेलेली नाहीये म्हणून तो परमात्मा या ठिकाणी बीजम अव्ययम म्हटलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं असणारं 430 जे नाव आहे अर्थ अर्थ म्हणजे सर्वांच्याकडून तो परमात्मा इच्छिला जाणारा मग सर्वांच्याद्वारा तो परमात्मा काय इच्छेला जातो त्याचं कारण आहे की तो जो असणारा जो परमात्मा आहे बीजरूप असल्याने बीजापासून निघालेल्या सर्व पत्र पुष्प फळादी ओढ बीजाकडे असते त्याप्रमाणे या अव्यय बीजातीत इच्छा सर्वात होते हेच अर्थ या नामाने सार्थ आहे. सुखरूपत्वात सर्वैर अर्थत इति अर्थ म्हणजे तो परमात्मा सुखरूप आहे आणि परमात्मा सुखरूप आहे म्हणून सर्वांचा सर्वत्र सतत इच्छेचा तो विषय आहे. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला जर गेलं की परमात्मा म्हणजेच सुख आहे आणि सुख म्हणजेच परमात्मा आहे म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे का तो. त्या परमात्म्याचा पर्याय वाची शब्द म्हणजे सुख आहे आणि असा जो सुखरूप स्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्याची इच्छा सर्वांना असल्यामुळं सर्वाकडून इच्छिला जाणारा म्हणून तो परमात्मा अर्थ आहे. त्याचबरोबर तो परमात्मा जो आहे 431 नामामध्ये सांगतात अनर्थ हा म्हणजे इच्छा रहित अनपेक्ष रहित न विद्येते प्रयोजनम आप्त कामत्वात अस्येति अनर्थ हा म्हणजे तो परमात्मा पूर्ण काम असल्याने त्याचा कोणताही स्वार्थ नाही म्हणूनच त्यात या ठिकाणी अनर्थ म्हणजे अर्थ नसलेला इच्छा नसलेला हे नाम त्या परमात्म्याला साजेस आहे. त्या परमात्म्याचं 432 जे नाव आहे त्याचं नाव आहे महाकोश सर्वांना झाकणारा म्हणजे सर्वांना व्यापणारा. महंत हा कोश हा अन्नमयादय हा अच्छादया असते ते महाकोश भगवान आद्य शंकराचार्य सांगतात की अन्नावयादी महान कोशांनी झाकलेला त्या सर्व कोशांचा प्रशासक म्हणूनच त्यात महाकोशा या नावाने त्या परमात्म्याला या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 433 जे नाव आहे त्याचं नाव आहे महाभोगा सुखसंपत्तीचा भोग घेणारा. नवे या जगतामध्ये खऱ्या अर्थानं जर बघायला जर गेलं परमात्माच सगळ्याचा भोग घेणारा आहे. जीव हा भोग घेऊ शकत नाही. जीवाच्या बाबतीमध्ये जर आपण जर बघायला जर गेलो भोगानं भोगता वयमेव भोगता पुढं तो भगवंताच्या बाबतीमध्ये जर बघायला जर गेलं तर भोग भोगनी ब्रह्मचारी म्हणून त्या परमात्म्याला या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे महाभोगा म्हणजे महाभोग सुखरूप असेती इति महाभोग म्हणजे सुखस्वरूप असल्याने तो महान भोगी आहे अखंड सुखभोगता आहे म्हणूनच त्या महाभोग म्हणून या ठिकाणी त्या विश्वाचार्यांनी त्याला संबोधलं गेलेलं आहे. त्या भगवंताच्या पुढील नामामध्ये 434 जे नाम आहे महादनः
तो परमात्मा हा महान ऐश्वर्य संपन्न आहे. महदभोग साधनम लक्षणम धनस्य येती महादान भोग साधन रूप महान धनाने स्वतंत्र व समृद्ध असल्याने त्यास महादाना या नावाने गौरवले गेले गेलेला आहे. पुढचा जो 60वा श्लोक आहे, अनिर्विण स्तविष्टो भूर धर्मयुपो महामकः नक्षत्रे नेवी नक्षत्र क्षमक्षाम समीहणः, त्या भगवंताला अनिर्विण म्हणतात, म्हणजे निर्वेद उदास नसलेला आप्त कामत्वात निर्वेद अस्य न विद्यते इति अनिर्विण्णः, म्हणजे सदैव सर्व कामना परिपूर्ण असल्याने तो उदास किंवा खिन्न असा कधीच नसतो, म्हणून त्या परमात्म्याला अनिर्विण्णः म्हटलं गेलेलं आहे. 437व्या नामामध्ये स्थविष्ठः, म्हणजे तो परमात्मा विराट स्वरूप असलेला, वैराज्य रूपेन स्थितः स्थविष्ठः, अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्यः, तो परमात्मा विराट स्थूल रूपाने स्थिर असल्याने त्याला स्थविष्ट या नावाने स्थविले गेलेले आहे. अग्नि हे मस्तक तर चंद्र सूर्य हे त्याचे नेत्र आहेत असे मुंडकोपनिषदामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणून तो परमात्मा या ठिकाणी विश्वस्वरूपाना असल्यामुळे त्या परमात्म्याला 437व्या नामामध्ये स्थविष्ठ म्हटलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 437वे नाम आहे ते अभूह, म्हणजे जलम नसलेला अथवा सदैव असलेला. शंकराचार्य सांगतात की अजन्महा अभूह अथवा भवती इति भू भू सत्तायाम इत्यस्य संपदादित्वात क्लिप्मही वा, जन्मरहित म्हणून तो परमात्मा अभू आहे, सदैव त्या परमात्म्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्या परमात्म्याला या ठिकाणी अभूहा म्हटला गेलेला आहे. त्या परमात्मा हा या ठिकाणी सदैव अस्तित्ववान आहे. नंतर सर्वसामान्य लोकांमध्ये जर बघायला जर गेलो तर या ठिकाणी काही लोक परमात्म्याचं अस्तित्व स्वीकार करतात. आपण परमात्म्याचं अस्तित्व स्वीकार केलं म्हणजेच परमात्म्याचं अस्तित्व आहे असं नाही आहे. आणि आपण जर परमात्म्याचं अस्तित्व नाकारलं तर त्या परमात्म्याच्या सत्तेमध्ये कुठं कमीपणा येतो असं नाही आहे. परमात्मा या ठिकाणी सदैव अस्तित्वानं असलेला आहे. तो परमात्मा या ठिकाणी सदैव अस्तित्वानं आहे, त्यामध्ये पृथ्वी रूपानं जो परमात्मा आहे म्हणून त्याला अभूह म्हटलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 438वं जे नाम आहे त्याचं नाव आहे धर्मयूप. याचा अर्थ आहे की धर्मस्तंभ, धर्माचा असणारा तो परमात्मा आधारस्तंभ आहे. आणि परमात्मा धर्माच्या नावानं जो आधारस्तंभ म्हणून मानला जातो त्याच्यामध्ये या ठिकाणी धर्मयूप हा आधारधमहा, म्हणून भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात सकळ धर्माचे साधन नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संतजन साधती. म्हणून तो परमात्मा या ठिकाणी खांबास ज्याप्रमाणे पशु बांधला जातो त्याप्रमाणे सेवाधर्म भगवंताचे ठिकाणी बांधले जातात, स्थिर होतात, म्हणून त्या परमात्म्याला धर्मयूपहा म्हणजे धर्मस्तंभ हे नाव त्याला साजलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं असणारं 439वं नाम आहे त्याचं नाव आहे महामकहा, म्हणजे परमात्मा हा महान यज्ञ स्वरूप आहे. परमात्मा प्रत्यक्ष या ठिकाणी यस्मिन अर्पिता मखायज्ञा निर्वाण लक्षण फलम प्रयच्छतो महांतो जायंती स महामका, श्रीहरीचे डाई समर्पित केले गेलेले यज्ञ मोक्षरूप फल देऊन ते महान होतात, म्हणून त्या परमात्म्याला या ठिकाणी महामका म्हटलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 440वं नाम आहे नक्षत्र नेमीही, म्हणजे तो परमात्मा चंद्र सूर्य आदी ग्रह नक्षत्राचे केंद्रस्थान आहे, म्हणजे मुख्य स्थान आहे. त्या परमात्म्याचं 441वं नाम आहे नक्षत्रीही, म्हणजे चंद्र रूपाने तो परमात्मा या ठिकाणी प्रगट झाला गेलेला. आकाशामध्ये असणारा जो चंद्र आहे, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका, या जगतामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहे त्याच्यामध्ये औषध स्वरूप आहे ते आकाशामधल्या चंद्राच्या द्वारा मानलं गेलेलं आहे. म्हणून चंद्र रूपानं नक्षत्री नक्षत्राणाम अहय, म्हणजे भगवंताच्या विभूतीमध्ये या ठिकाणी तो चंद्र रूपानं तो प्रत्यक्ष परमात्म्याची ती विभूती आहे, म्हणजे चंद्र रूपाने भगवान नक्षत्री आहे, नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे अशी विभूती योगामध्ये प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली. परमात्म्याचे 442वे जे नाव आहे त्याचं नाव आहे क्षमहा, म्हणजे सर्व कार्यामध्ये समर्थ आणि सहनशील. भगवान शंकराचार्य सांगतात समस्त कार्येषु समर्थः क्षमहा, क्षमतः इतिवा क्षमया पृथ्वी समह, वाल्मिकी रामायणामध्ये सांगतात इति वाल्मिकी वचनात.
जगताच्या सर्व कार्यामध्ये समर्थ किंवा क्षमाशील। क्षमेने पृथ्वी समान असल्यामुळे वाल्मीकि रामायणामध्ये त्याला क्षमया पृथ्वी समाह वर्णन केलं गेलेलं आहे। परमात्म्याचे 443वं जे नाम आहे क्षामः, म्हणजे आत्मभावाने सूक्ष्मतम ज्ञान स्वरूप। सर्व विकारेषु क्षपणेषु स्वात्मत्म अवस्थित इति क्षामः। पतंजलि योग सूत्रामध्ये त्याला क्षायोमः इति निष्ठातर तकारस्य मकार देशः। सर्व विकार वृत्ति क्षीण होऊन मूळ स्वात्मभावाने स्थित असलेला म्हणून त्याला क्षामः असे म्हणतात। क्षायोमः या पाणिनीय सूत्रानुसार तिचे ठाई मह आदि झाल्याने क्षक्त ऐवजी क्षामः ही रूप झाले गेलेला आहे। म्हणजे परमात्मा आत्मभावाने सूक्ष्म आणि ज्ञान स्वरूप आहे। त्या परमात्म्याचं 444 नाम समीहणः, म्हणजे चांगली संकल्प करणारा। सृष्ट्यादि अर्थ सम्यक ईरुत इति समीहणः, म्हणजे सृष्टी उत्पत्ती स्थिती आणि संवारासाठी संकल्परूप क्रिया करणारा। त्या परमात्म्याचे 445वं जे नाव आहे ते 61व्या श्लोकामध्ये यज्ञ यजो महेजस्य क्रतुसत्रम सतम गतिहि सर्वदर्शी विमुखात्मा सर्वज्ञो ज्ञान उत्तमम यज्ञ, म्हणजे सर्व यज्ञाच्या रूपाने नटलेला किंवा यज्ञ रूपाने सर्व देवदेवतास प्रसन्न करणारा। सर्व यज्ञ स्वरूपत्वात यज्ञ व्यक्ती व विश्वातील समर्पणात्मक सर्व क्रिया, म्हणजेच यज्ञ हे श्री हरीचे स्वरूप म्हणून परमात्मा हा यज्ञ स्वरूप आहे। त्या परमात्म्याचं 446वं नाव आहे इज्जहा, म्हणजे पूजनीय पूज्य असा। यष्टव्य अपि अयम एव इति इज्जह, म्हणजे पूजेही प्रभूच असल्याने तो इज्ज आहे। हरिवंशामध्ये म्हटल्याप्रमाणे की जे लोक पवित्र यज्ञाद्वारा देव आणि पितरांचे पूजन करतात ते सर्वदा आपले आत्मस्वरूप विष्णूचेच पूजन करतात, म्हणून त्या परमात्म्याला पूजनीय आहे। परमात्माचे एक पूजनीय असल्यामुळं त्या परमात्म्याचं नाव आहे इज्जः। त्यानंतर 447वं नाव आहे महेजः, म्हणजे सर्व देवदेवतामध्ये अधिक पूज्य। जसं आपल्या इथं भारतामध्ये म्हटलं जातं वंदे मातरम किंवा आपल्या इथं म्हटलं जातं जय हिंद, तसं आपल्याला हेही म्हणायला काही हरकत नाही आहे की जय जगत, याचाच अर्थ आहे की महेजः। आणि ज्ञानोबरीची संकल्पना आहे। पसायदानामध्ये मागत असताना संपूर्ण विश्वाचं जे कल्याण व्हावं, हे विश्वची माझे घर ऐशे मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, याचा अर्थ आहे की परमात्मा हा जो आहे त्याचं नावच आहे महेज, म्हणजे सर्वांमध्ये असणारा तो परमात्मा या ठिकाणी पूज्य आहे। त्या परमात्म्याचं 448वं नाव आहे क्रतुहु, म्हणजे यज्ञ विधानरूप असलेला हा वधस्तंभासह यज्ञ, म्हणजे यूपसहितो यज्ञ क्रतु। त्या परमात्म्याचं 449वं नाव आहे सत्रम, म्हणजे दीर्घकालीन जो यज्ञ केला जातो यज्ञ विधी हा त्याचा धर्म स्वभावच मानला गेलेला आहे। म्हणून भूत यज्ञ ज्ञान यज्ञ आत्मयज्ञ पितृयज्ञ आदी यज्ञांची मालिकाच निर्माण करते, म्हणून या ठिकाणी त्या परमात्म्याला सत्रम असं म्हटलं गेलेलं आहे। त्या परमात्म्याचं 450वं नाम आहे सताम गती ही, म्हणजे सज्जनांची एकमेव असणारी गती, म्हणजे प्राप्तिस्थान, म्हणून त्या परमात्म्याला सताम गती ही म्हणतात। सताम मुमुक्षानाम नान्या गतीर इति सताम गती ही, म्हणजे संत सज्जनास भगवंतास सोडून अन्य कशाचीच इच्छा करीत नाहीत, म्हणून तो परमात्मा हा सताम गती आहे। त्या परमात्म्याचं 451वं आहे सर्वदर्शी, म्हणजे सर्वांची सर्वे कर्मे पाहणारा, म्हणजे तो परमात्मा हा सर्वदृष्टा आहे। सर्व प्राणी मात्रांच्या पाप पुण्यासह सर्व काही पाहतो, म्हणून त्या परमात्म्याला सर्वदर्शी असे म्हणतात। त्या परमात्म्याचं 452वं नाव आहे विमुख आत्मा, म्हणजे स्वरूपत मुक्त असलेला तो परमात्मा हा नित्यमुक्तच आहे। स्वभावेन विमुक्त हा आत्मा यस्येति, म्हणजे तो परमात्मा जो आहे तो परमात्मा या ठिकाणी स्वाभाविकच मुक्त आत्मा ज्याचा असा, किंवा मुक्त असून आत्माही आहे
त्यास विमुख आत्मा असे म्हणतात. नित्य सिद्ध मुक्त असा आत्माच मुक्त होतो असे कठोपनिषेधामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 453 नाम आहे सर्वज्ञ. सर्वरूप असूनही तो परमात्मा हा सर्व जाणणार आहे. सर्वच असो जश्चेती सर्वज्ञ हा इदम सर्व यद अयम आत्मा असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. जे सर्वही आहे ज्ञाता जाणणारही आहे हे सर्व आत्मस्वरूप आहे असे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तो परमात्मा 454 नामामध्ये सांगतात ज्ञानम उत्तमम, जे ज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारा असा तो ज्ञान रूप आहे. उत्तम ज्ञान असे विशेषणासह एकच नाम आहे. सर्वोत्कृष्ट नित्यसिद्ध आणि देश कालादी सीमा मर्यादेसहित सर्वास सहज साध्य असणे हे ज्ञानस्वरूप ब्रह्मतत्व श्रीहरीच असल्याने त्यास ज्ञानम उत्तमम अशी श्रुतीने म्हटलं गेलेलं. त्या परमात्म्याचं जे 455 जे नाव आहे ते 62 श्लोकामध्ये सांगतात सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगत श्रुत मनोहरोजित क्रोध वीरबाहुर विदारणा. सुव्रता म्हणजे चांगले व्रत धारण केलेला. त्या परमात्म्याचं 456 जे नाव आहे ते म्हणजे सुमुख, म्हणजे हर्ष शोक रहित मुख असलेला, म्हणजे परमात्मा हा हसत मुखाच आहे. नंतर तुकोबार सांगतात तसे व्यवहारामध्ये फोडली गोविरी ऐशी दिशे तोंड, परंतु तो परमात्मा मात्र सतत हसत मुख मांडला गेलेला. त्या परमात्म्याच्या 457 नामामध्ये सूक्ष्म, तो परमात्मा शब्द स्पर्शादी कार्य कारण रहित असा जो आहे. शब्दादी स्थूल व त्याचेही कारण आकाशादी सूक्ष्म, त्या स्थूल सूक्ष्म कारणांचा अभाव श्रीहरिताई असल्याने तो परमात्मा स्थूल सूक्ष्म निरपेक्ष असा परमात्मा सूक्ष्म आहे. त्या परमात्म्याचं 458 नाव आहे, त्याचं नाव आहे सुघोष. म्हणजे परमात्मा सुंदर अशा वेदवाणीचा वक्ता किंवा मेघगंभीर घोषध्वनी करणारा. परमात्म्याचं 459 नाव आहे सुखद, म्हणजे सज्जनांना सुख देणारा व दुर्जनांना सुख खंडून टाकणारा. सतवृत्तानाम सुखम ददाती भाष्यकार सांगतात, आणि असतवृत्तानाम सुखम दद्दी खंडीयतीत वा दुःखा. सदाचारांना सुख व दुराचारांना दुःख देणारा म्हणून परमात्मा हा सुखदहा नामाने प्रसिद्ध आहे. परमात्म्याचं 460 जे नाम आहे सुहृदहा, म्हणजे प्रत्युपकार निरपेक्ष उपकार करणारा. उपकाराच्या परतफेडीची इच्छा न ठेवता श्रीहरी सर्वावरती उपकार करतो हेच सुहृदाचे लक्षण, म्हणून तो सुहृद या नावाने सुप्रसिद्ध आहे. परमात्म्याचे 461 नाम आहे मनोवरा. सर्व गुणांनी त्या परमात्मा हा मनाचे हरण करणारा आहे. क्षीण होणे न्यून होणे अतिशय दोष नसल्याने स्वानंद स्वरूप असल्याने तो सर्वांचे मन हरण करून घेणारा म्हणून मनोर हे सुंदर त्या परमात्म्याचे असे नाव आहे. त्या परमात्म्याचं 462 नाव आहे जितक्रोध, म्हणजे निशेष क्रोध जिंकलेला, कामासह क्रोध जिंकून असलेला म्हणून तो जितक्रोध नावाने प्रसिद्ध आहे. आणि त्या परमात्म्याचं या ठिकाणी 463 नाव आहे वीरबाहू. त्याचा अर्थ आहे की देवाच्या शत्रूंना मारून वेदधर्माची पुनर्स्थापना करणारे विक्रमशाली बाहू असल्याने त्यास वीरबाहू हे म्हटलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 467 नाव आहे विदारण, म्हणजे दुष्टांना फोडून काढणारा. धर्माविरुद्ध जर आचरण करणारे जर असेल विदर्ण फाडूनच टाकतो हेच त्याचं विदारण या नावाने या ठिकाणी कारण मांडलं गेलेलं आहे. आजच्या या चिंतनामध्ये जो 63 श्लोक आहे तो शेवटचा श्लोक स्वापन स्वपशु व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सरो वत्सलो वस्सी रत्नगर्भो धनेश्वरा. स्वापन हा 465 जे नाव आहे प्राणी मात्रांना झोपविणारा, म्हणजे जीव मात्रांना झोपवित असताना आपल्या माहेने त्यांच्या आत्मस्वरूप जागृती नाहीशी करतो म्हणूनच तो स्वापन नामाने तो परमात्मा प्रसिद्ध आहे. त्या परमात्म्याचं 466 नाव आहे स्ववशः, म्हणजे स्वतंत्र असलेला, म्हणजे जगताचा जन्म त्याचा सांभाळ करणं त्याचा संवार करणं तो स्वतंत्र असल्याने त्या स्ववशः हे नाव आलं गेलेलं. त्या परमात्म्याचं 467 नाव आहे व्यापी, म्हणजे तो परमात्मा या ठिकाणी सर्वत्र व्यापक आहे. जसं विष्णू सहस्रनामातला पहिला शब्द आहे विश्वम, तो परमात्मा या ठिकाणी व्यापी असा अर्थ आहे व्यापक स्वरूपाचा असणार आहे. संपूर्ण विश्वाला या ठिकाणी त्यानं आकाशाप्रमाणे व्यापक सर्व ठिकाणी असल्याने त्याला या ठिकाणी व्यापी ही शब्द वापरला गेला.
468 व नाम आहे नैक आत्मा, म्हणजे अनेक विभूतींना प्रगट असलेला, त्या परमात्म्याचा अनेक विभूतींना प्रगट करणारा असल्यामुळं गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाही तिकडे सर्वमय गोविंद, तू का म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला, म्हणून जगताचा जन्मस्थिती संहार प्रसंगी नैमित्तिक शक्तियुक्त विभूतींनी अनेक प्रकाराने नटणारा, म्हणून त्या परमात्म्याला नैक आत्मा म्हटलं गेलेलं आहे. त्या परमात्म्याचं 469 नाव आहे नरिक कर्मकृत अनंत कर्म करणारा, विश्वव्यापी उत्पत्ती उत्कर्ष उपसंहार इत्यादी अनेक कर्म करणारा, म्हणून त्या परमात्म्याला नैक कर्मकृत म्हणतात. त्या परमात्म्याचे 470 नाव आहे वत्सरा, म्हणजे सर्व विषया विश्वाचे वस्तीतान असणारा. परमात्म्याचे 471 नाव आहे वत्सर, भक्तजनांचा तो स्नेही, तो भक्तजनांना या ठिकाणी स्नेही रूपाचा आहे, म्हणून त्या परमात्म्याला या ठिकाणी वत्सरा म्हटलं गेलेलं आहे. परमात्म्याचं 472 जे नाव आहे वत्सी, म्हणजे वासराप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण जगताचा सांभाळ करणारा, म्हणून जगत वत्स, म्हणून त्या परमात्म्याला वत्सी म्हटलं गेलेलं. परमात्म्याचे 473 नाव आहे रत्नगर्भ, म्हणजे रत्नादी घोटी असलेला समुद्र रूप असणारा, विविध रत्ने पोटी असलेला समुद्र हीच प्रभूचीच विभूती असल्याने तो परमात्मा रत्नगर्भ आहे. आणि या ठिकाणी आजच्या या चिंतनामध्ये शेवटचं जे नाव आहे त्या परमात्म्याचं नाव आहे 474 धनेश्वरा, म्हणजे तो परमात्मा सर्व प्रकाराच्या धनांचा स्वामी आहे. धनानाम ईश्वरा इति धनेश्वरा, विश्वातील धन दौलत यांचा तो मालकच, म्हणून त्या परमात्म्याला धनेश्वर हे नाव आलं गेलेलं आहे. या ठिकाणी श्री आर्य सर्व धनाचा स्वामी असल्याने तो परमात्मा धनेश्वर झाला गेलेला आहे, पण त्याचाही उभग येऊन तो परमात्मा या ठिकाणी ज्ञानेश्वर झाला गेलेला आहे. पण ज्ञानदानाची पूजा प्रथम मानली जाते, आध्यात्मिक भौतिक भानाने तो संपन्न आणि समृद्ध आहे, म्हणून त्या परमात्म्याला या ठिकाणी धनेश्वर म्हटला गेलेला आहे. इनेप्रमाणे आजच्या या चिंतनामध्ये 59 श्लोकापासून ते 63 श्लोकापर्यंत आपण थोडक्यामध्ये त्या भगवंताच्या नामाचा चिंतनाचा आपण या ठिकाणी श्री माऊलींच्या कृपेने प्रयत्न केला गेलेला आहे. आणि या ठिकाणी जे ज्ञानोबर या ठिकाणी प्रत्यक्ष अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, ज्या ज्ञानोबराने या ठिकाणी जी संजीवन समाधी घेतली गेलेली आहे ती नामाची समाधी आहे. ज्ञानोबरे स्वतः सांगतात, ज्ञानदेव घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबऱ्यांची संजीवन समाधी याचाच अर्थ आहे की त्या ज्ञानोबऱ्यांची असणारी ही नाम संजीवनी आहे, आणि नाम हेच या जगतामध्ये संजीवन असल्यामुळं ज्ञानोबरे आजही त्या समाधीमध्ये कथा कीर्तन करू, म्हणजे या जगतामध्ये ज्या इतर समाधी आहेत त्या संजीवनी सजीव समाधी आहेत, पण ज्ञानोबऱ्यांची असणारी अलंकापुरातली जी समाधी आहे त्याला संजीवन समाधी मानली जाते. त्याचं कारण आहे कथा कीर्तन करीतो, विश्वाचार्यांनी जी 1000 नामावली दिली गेलेली आहे त्या नामाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये नामनामीचा अभेद असल्यामुळं त्या नामामुळे आपल्याला प्रत्यक्ष त्या नामस्तुतीमुळे प्रत्यक्ष आपल्याला नामी रूप परमात्म्याचं स्वरूप प्राप्त होतं. याचाच अर्थ आहे जीवाचं स्वरूप जे सत आहे, जे चित आहे, जे आनंद आहे, तेच या ठिकाणी परमात्म्याचं स्वरूप ची सत चित आणि आनंद आहे. सत आहे म्हणजे असत नाही, चित आहे म्हणजे जड नाही, आणि आनंद आहे म्हणजे दुःखरूप नाहीये. हे जे परमात्म्याचे जे स्वरूप आहे ते सच्चिद आनंद आहे. या नामाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला आपलंच मूळ स्वरूप प्राप्त करून घेण्याकरता या नामाच्या द्वारा प्रत्यक्ष सुस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता हे जे विष्णू सहस्रनाम आहे हे विश्वाचार्यांनी प्रत्यक्ष धर्मराजाला भगवंताच्या आज्ञेनुसार सांगण्यात आलं गेलं. हे नामाच्या माध्यमातून आपणही या ठिकाणी प्रत्यक्ष त्या परमात्म्याचं असणारं सुस्वरूप जे ज्ञान आहे ते करून यावं, हीच विनंती. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.